दोडामार्ग तालुक्यात कुंगरल रुमडाची गोठण इथले सुवर्ण प्रकाश करंगुटकर यांचे शनिवारी पहाटे म्हापसा गोवा इथल्या वृंदावन हॉस्पिटलसमोर अज्ञात वाहनानं ठोकरल्यानं जागीच निधन झालं. ते गोव्यात टुरिस्ट हॉटेलमध्ये चालक म्हणून काम करत होते. ड्युटी संपवून घरी परतत असताना पहाटे हा अपघात झाला. मात्र अपघातानंतर अज्ञात वाहन चालकानं वाहनासह पळ काढल्यानं अपघाताबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. सुवर्ण यांची बांदा बस स्थानकासमोर 6 आसनी रिक्षा होती. बांदा ते कुंबरल शिरवल मार्गावर ते प्रवासी वाहतूक करायचे, पण अलीकडे त्यातून आर्थिक मेळ जमेन असा झाल्यानं 5-6 महिन्यापूर्वीच त्यांनी गोव्यातल्या एका टुरिस्ट हॉटेलमध्ये चालक म्हणून नोकरी मिळवली होती. तिथून काम आटपून ते घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं ठोकरल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच बांद्यातला मित्र परिवार आणि कुंबरलवासीय हळहळले. सुवर्ण म्हणजे एक उमदा हसतमुख मित्र असा त्यांचा परिचय होता, पण अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरात वयोवृद्ध वडील, पत्नी आणि छोट्या 2 मुली आहेत. त्यांच्यासाठी सुवर्ण राब राब राबायचे, पण घरातली कमावती व्यक्तीच गेल्यानं कुटुंबाचा आधार हरपला आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूराव धुरी आणि अन्य कार्यकर्ते, ग्रामस्थ, मित्र यांनी बांबोळीतल्या गोम्याको इस्पितळात धाव घेतली. सायंकाळी उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुवर्णच्या मृत्यूस जबाबदार वाहनचालक त्याला रस्त्यातच टाकून पसार झाला. वृंदावन समोरच्या मुंबई गोवा महामार्गावर अपघात झालाय. आजूबाजूच्या CCTVत अपघाताचं दृश्य कैद झालं असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं पोलिसांनी तपास करून सुवर्णाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होते. प्रभाकर धुरी, कोकण 9, दोडामार्ग.